हम नहीं है अपराधी। Homophobia has to go. Homophobia has to go. मागणी हीच आहे की जेवढे राईट्स आहेत तेवढे मिळाले पाहिजेत. डिस्क्रिमिनेट नाही झालं पाहिजे, सगळं एक आहे. तर ती राईट जी हक्काची आहे ती मिळाली पाहिजे. आम्ही भांडतोय पण कशासाठी? जे हक्काचं आहे त्याच्यासाठीच भांडतोय. मग ते जे हक्क आहे ते मिळालं पाहिजे. व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फॉर ते 377 जो लॉ आहे तो गेला पाहिजे आमच्यावरून, कारण की आमचा हक्क आहे. वी ॲज अ ह्युमन बीइंग वी हॅव अ राईट टू लिव्ह अ लाईफ, सो वी आर फायटिंग फॉर इट. माय नेम इज प्रनीत फ्रॉम मुंबई. रॅली आहे 377 हायकोर्टाने रूल डाऊन केलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने परत त्याच्यावरती स्पष्ट निर्णय न घेता हे पार्लमेंटवरती टाकलेलं आहे, लोकसभेवरती टाकलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं त्याचं काय होईल आपण सांगू शकत नाही. 377 हे आपलं कलम नाहीच आहे. हे आपण भारतामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की ब्रिटिश आपल्या देशामध्ये यायच्या आधी समलिंगी संबंध किंवा ट्रान्सजेंडर जे आपण त्यांना हिरणे म्हणतो हे पूर्णपणे मान्य होतं आपल्या समाजामध्ये. परंतु ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी हा एक विचित्र कायदा आणला की ज्याच्यामध्ये कोणत्याही पुरुष स्त्री मूल किंवा जनावर आणि कोणाशी अनैसर्गिक संबंध ठेवला तर तो गुन्हा बाधे. म्हणजेच उद्या कोणी असं म्हणू शकेल की तुम्ही निरोध वापरलात तरी तो गुन्हा आहे, कारण ते अनैसर्गिक झाला, मूल जन्माला घालत नाही. तर त्यामुळे 377 हे जे कलम आहे हे भारतीय कलम नाही आहे, हे ब्रिटिशांच्या राजवटीतलं कलम आहे. आणि आपल्याला जर देशाला इतके वर्ष स्वातंत्र्याचे व्हायला लागले, 70 वर्ष व्हायला आली, तर किमान ब्रिटिशांच्या राजवटीतलं हे घाणेरडं कलम निघून गेलं पाहिजे.
याच्यामध्ये कोणी कोणावरती जबरदस्ती करण्याचा प्रश्न नाहीये, कोण कोणावरती प्रेम करतं हा प्रश्न आहे, आणि कोण कोणावरती प्रेम करत असेल तर मला त्याचा का त्रास व्हावा हा एक साधा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आमच्यासारखे सगळे पुण्यातले लोक पूर्णपणे इकडे या पूर्ण मुवमेंटला आणि या मोर्चाला अगदी ज्याला आपण म्हणतो अनकंडिशनल पाठिंबा देण्यासाठी आलेलो. मी मनीषा गुप्ते, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम, ग्रामीण पुणे आणि ग्रामीण अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करतो. धन्यवाद. लड़की आहे. आपकी जो मांग है आज की रैली की क्या है, किस कारण से आपने मेरी मांग ये है कि अभी ये जितना अवेयरनेस चल रहा है इसका कुछ यूज हो. बिकॉज क्या है कि बहुत सारे जो फैमिलीज है वो जो मतलब हमारे जैसे लोगों को उतना एक्सेप्ट नहीं करते बिकॉज उतना अवेयरनेस नहीं है. सो ऑल आई वॉन्ट इज़ कि आज के इस रैली के बाद और भी फैमिली हमारे फैमिली मेम्बर्स को ये रियलाइज़ हो कि हम लोग मतलब हम भी अभी का एक पार्ट है. सो आई मीन दैट इज़ व्हाट आई थिंक. थैंक यू. पुण्यातील समलिंगी तृतीयपंथी यांचा अभिमान मोर्चा आहे 7व्या वर्षीचा. यावेळी आमच्याकडे ग्रँड मार्शल म्हणजे समलिंगी तृतीयपंथीयांना स्वीकारलेले भाऊ बहीण आई वडील आमच्याबरोबर ग्रँड मार्शल म्हणून चालत आहेत. आमच्या मागण्या आहेत की पहिलं म्हणजे पालकांनी आपल्या मुलांच्या लैंगिकतेचा स्वीकार करा, दुसरी गोष्ट सरकारने 377 कलम बदलावं कारण ते आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आहे म्हणून, आणि तिसरं म्हणजे कॉर्पोरेट आणि विविध संस्था ज्या आम्हाला कामावर घेतात त्यांनी कुठेही भेदभाव करू नये, आणि आमचा नोकरीत घेताना बढती मिळताना कोणत्याही प्रकारे भेदभाव होऊ नये, आणि इतरांसारखंही आम्हालाही सन्मानाने कॉर्पोरेटमध्ये संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये वागणूक मिळावी ही आमची मागणी आहे. काही एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली आहे म्हणजे मेंटल हेल्थ बिल जे आलेलं आहे त्याच्यात कुठलाही भेदभाव होणार नाही अशा तऱ्हेचं समलिंगी लोकांवर कुठलाही मानसिक आरोग्याच्या सुविधा मिळताना अशा तऱ्हेचा कायदा बनलेला आहे की जी अत्यंत जमेची बाजू आहे आणि त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन. दुसरी गोष्ट महाराष्ट्राचा रेरा जो कन्स्ट्रक्शन संदर्भातला जो कायदा आहे त्याच्यातसुद्धा प्रमोटरनी जागा विकताना कोणत्याच बाबतीत भेदभाव करता कामा नाही अशा तऱ्हेचा पण एक कायदा आहे. हे दोन महत्त्वाचे बदल झालेले आहेत. थँक्यू.